इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर स्टेजवरील आणि सभागृहात बसलेले मान्यवर स्टुडंट्स पेरेंट्स सगळ्यांचं मी रामनारायण रुया स्वायत्त महाविद्यालयाकडून प्रथम स्वागत करते आणि मॅडम तुम्ही खूपच एक ओळख केली थोडंसं मलाही ऑकवर्ड होऊन गेलं पण एक थोडंसं आत्ता मी जे सगळं समोर बघितलं आणि जेव्हा हे आमची बरेच स्टुडंट्स अंकुर आ, बरोबर अंकुर प्रतिष्ठानबरोबर काम गेले काही वर्ष करतायत नेहमी ऐकत गेले होते त्याच्याबद्दल आणि जेव्हा हे सगळे आले होते बोलवायला की आपण एकत्र हा कार्यक्रम इथे करूया तर म्हणजे इतकं सुंदर काम तुम्ही करताय सर्वजण अंकुरचे सगळेजण की पहिलं मला शब्द सुचत नाहीत किंवा शब्द अपुरे पडत आहे आत्ता आपलं हे जे तुमचे वेगळे वेगळे प्रोग्रॅम्स आहेत अनुभूती हा एक प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये इट्स अ सोशल इंटर्नशिप प्रोग्रॅम हा आमच्या मुलांसाठी तर अतिशय उपयुक्त आहे पण सगळ्याच कॉलेजच्या मुलांसाठी इथे किती कॉलेजची मुलं आहेत मला जस्ट हात वर करा एक अंदाज यायला रु रुयाची रु रुयाची रु कुठली बघू दे मला ओके 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 दोन दोन हातवर करता <laughs> नाही नाही या बट ओके okay. हा उत्साह बघूनच पहिल्यांदी आणि हा नंबर बघून बरं वाटतं आहे तर ह्या सगळ्या प्रोग्रॅम्सचं खूप महत्त्व आहे मी त्याच्याकडे थोडं येते नंतर पण आत्ता जे आपण सगळीकडे ऐकतो आहे की भारत हा देश आहे ह्याला व्हेरी हाय डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे म्हणजे काय मग आपल्याकडे हायेस्ट नंबर ऑफ यूथ आहे मग आता आपण पॉप्युलेशनमध्ये चायनालाही मागे टाकलेलं आहे ते सगळ्यांना माहितीच आहे तर आता ह्या सगळ्यामध्ये आपलं यूथ जो आहे तो स्वस्थ असणं आणि चांगला असणं आणि कीपिंग दॅम एंगेज इन अ गुड वे हे अतिशय इम्पॉर्टंट आहे नाहीतर हा डेमोग्राफिक डिव्हिडंट आहे ती एक लायबिलिटी होऊन जाईल आणि हे जर आपल्याला भारत देश जर पुढे न्यायचा असेल तर हा जो यूथ आहे आपला सगळा त्यांना प्रॉपर ट्रेनिंग देणं आणि त्यांच्याकडनं चांगलं काम घडवून आणणं त्यांचं सोशल हे सगळा जो इन्व्हॉल्वमेंट आहे ती चांगली असणं ह्याची आज समाजाला खूप गरज आहे आणि अंकुर प्रतिष्ठान हे अतिशय उत्तमरित्या हे काम आहे त्याबद्दल मला आपलं सगळ्यांचं अंकुरचे सर्वजणांचं खूप खूप कौतुक आणि खूप म्हणजे कॉंग्रॅच्युलेट करायचं आहे फ्रॉम कॉलेज अँड फ्रॉम ऑल ऑफ अस म्हणजे आज समाजाला खरं ह्याचीच गरज आहे आणि इथे बसलेले जे विद्यार्थी आहेत सगळेजण हा नंबर आता तुमच्यावर पुढची जबाबदारी काय आहे तर हा नंबर कसा वाढवायचा प्रत्येकाने आज घरी जाताना आहे की मी अजून दहा आपल्या मित्रमैत्रिणींना ह्याच्यात अजून आणीन आणि ह्याच्यात इन्वॉल्व्ह करीन हा नंबर आपल्याला खूप वाढवायचं आहे की हा जो ग्रुप आहे असं काम करणारा तो जेवढा वाढेल तेवढा आपला हा डेमोग्राफिक डिव्हिडंट आहे तो खरा डिव्हिडंट होईल आणि भारताला आपण जास्ती वर नेऊ शकतो आता ह्यातनं मला फक्त तुमच्याशी या मुलांशी संवाद साधायला मला नेहमीच खूप आवडतो आणि माझं कामच ते आहे ॲक्च्युली तर कॉलेजमध्ये पण मी खूप मुलांची गप्पा मारते तर आता जेव्हा तुम्ही हे शिकवायला गेलात तुम्ही या मुलांना काही शिकवायला गेलात पण मला खरं सांगा त्यातनं तुम्ही शिकवलं त्यापेक्षा तुम्ही शिकलात की नाही खूप जास्त शिकलात सो हा तु, जो आहे त्यातून तुम्ही जे शिकलाय ते खूप 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 महत्वाचं आहे आणि त्यातनं बरीच सामाजिक आपली बांधिलकीची जाणीव आपल्याला तू मुंबईतल्या मुलांना बऱ्याच कल्पना पण नसतात की काय छोट्या छोट्या गोष्टी दॅट यू टेक फॉर ग्रांटेड ह्या नाही आहेत ॲव्हेलेबल ही जाणीव होणं बाकीची दुसऱ्याची दुसऱ्याकडे काय नाही आहे ही जाणीव होणं हे समजून घेणं त्यांच्यासाठी काम करणं ह्याच्यामध्ये तुमचंही खूप डेव्हलपमेंट होत असते याशिवाय तुमच्या पुढच्या सगळ्या आयुष्यामध्ये म्हणजे तुम्हाला जे करिअर कराल पुढे त्यामध्ये बरीच स्किल्स लागतात बरोबर काय स्किल्स लागतात तुम्हाला आता सगळीकडे म्हटलं जात आहे ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी स्किल्स गरज आहे तुम्हाला ती काय स्किल्स आहेत कोणी सांगू शकाल मला येस लिस्निंग स्किल्स येस कम्युनिकेशन टाईम मॅनेजमेंट व्हेरी गुड पेशन्स येस Digital knowledge, teamwork, values, management abilities or leadership, social engagement, social engagement. Anikai? yes, analytical ability, negotiations, right, questioning ability. सो so, हे बरंच तुम्ही शिकलात की नाही सो so, तुमच्याकडे सी आपण जेव्हा क्लासरूममध्ये असतो आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये सब्जेक्ट शिकवतो आम्ही एक विषयाचं ज्ञान देतो पण त्याच्या पलीकडे जेव्हा आपण कॉलेजमध्ये इव्हेंट्स करता तुम्ही सगळे ज्या कॉलेजमधून आला असेल तिथे इव्हेंट्स असतात किंवा हे जे अशी जी तुमची इन्व्हॉल्वमेंट असते ह्यातनं जे शिक्षण होतं हे बियॉन्ड अकॅडमिक्स आहे आणि आयुष्यामध्ये ही जी लाईफ स्किल्स आहेत त्याला अतिशय महत्व आहे हे पुढच्या आयुष्यात तुम्हाला तुम्ही जी नोकरी कराल किंवा स्वतःचे व्यवसाय कराल त्याच्यात म्हणजे हे काम करताना ह्या मुलांनी तुम्हाला खूप जास्त दिलं आहे इजंटेड आणि हे सगळं तुम्ही शिकलात ही तुमच्या पुढच्या आयुष्याची शिदोरी आहे आणि त्यामुळे मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी अंकुर प्रतिष्ठानला खूप धन्यवाद दिले पाहिजेत की तुम्ही दिलेत त्याच्यापेक्षा तुमचा गेन खूप ह्याच्यात जास्त झालेला आहे आणि तुम्ही असाच हा जर ग्रुप वाढवत गेलात तर आपल्याला शेवटी विन -विन ही विनविन सिच्युएशन आहे मुलांनाही तुमच्या ज्ञानाचा उपयोग आहे आणि तुम्हाला त्यातनं खूप शिकायला मिळतंय आणि ह्यातनंच पुढे हा स्वस्थ आणि सुदृढ आपला समाज बनणार आहे आणि त्याच्यातनंच आपला भारत शेवटी हा यूथ तुम्हीच पुढे हो मोठे होणार आहात आणि तुम्हालाच हे सगळी स्वस्थ समाजाची जास्त गरज आहे आणि हे करण्यासाठी हातभार सगळं गव्हर्मेंटकडनं होत नसतं शेवटी आपल्याला बऱ्याच गोष्टी स्वतः करायला लागतात ज्या तुम्ही सगळ्यांनी हे पाऊल उचललेलं आहे तर ते अजून मोठ्या प्रमाणावर कसं करता येईल हे तुम्ही बघावं आणि त्यातच मला रुयाची बरीच मुलं इथे दिसत आहेत आणि या फिल्ममध्ये पण मला बरीच मुलं ओळखीचे चेहरे दिसले ते बघून खूप बरं वाटलं आणि तो नंबर कसा वाढेल हे आता बघा आणि अंकुर प्रतिष्ठानला माझं हे नेहमीच सांगणं राहील की आमच्याकडून जी इतर मदत लागेल तुमचे इतर जे प्रोग्राम्स आहेत सक्षम हा जो प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये तुम्ही स्किल डेव्हलपमेंट बऱ्यापैकी करताय आमच्याकडे स्किल डेव्हलप डेव्हलपमेंट सेंटर्स आहेत सेक्टर स्किल बरोबर आमच्याकडे टायअप्स आहेत त्याच्यामध्ये काही छोटे छोटे आमच्याकडे सर्टिफिकेट कोर्सेस पण आहेत हे जे जरा मोठी मुलं आहेत त्यांना आम्ही नक्की ह्याच्यामध्ये तुम्हाला काही ट्रेनिंग लागलं ते आम्ही करू शकतो आमच्याकडची मुलं इतर पण प्रॉजेक्ट्समध्ये कुठे लागेल म्हणजे अनुभूतीत तर येतीलच ही मी ग्वाही देते रुयाच्या मुलांतर्फे पण बाकी पण प्रॉजेक्ट्स आहेत त्याच्यात पण कॉलेजकडून जी काही मदत लागेल ती आम्ही नक्कीच करू आणि तुमच्या ह्या उत्तम तुमचा जो आहे सगळा हा कार्यक्रम त्याला आमच्याकडनं नेहमीच हातभार खारीचा का होईना पण हा वाटा आमच्याकडून नेहमीच उचलला जाईल एवढं बोलून मी माझे दोन शब्द थांबवते धन्यवाद